नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस त्याच पद्धतीमध्ये पी एस आय एस टी आणि एस ओ याची कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार वीस या अनुषंगाने आपण सामान्य विज्ञानाची टेस्ट सिरीज भाग सातवा बघतोय हे डिस्कशन आहे या संदर्भातील सगळ्या पी डी एफ फाईल आपल्याला याच नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्राप्त होऊ शकतात त्या पीडीएफ स्वरूपातल्या आहेत टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपण या भागाचं डिस्कशन सुरुवात प्रश्न बघूयात आपण काय तो योग्य जोड्या जुळवा दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अस्तंभ ब स्तंभ आहे अस्तंभामध्ये आवाजाचा स्त्रोत आहे ब स्तंभामध्ये डेसिबलमध्ये आवाज दिलेला आहे आता तुम्हाला याच्या जे काही डेसिबलमधल्या व्हॅल्यूज आहेत त्या माहीत असणं अपेक्षित आहेत तर अस्तंभामध्ये अ ब क ड कुजबुजने साधारण चार बाजारातील गोंधळ आणि जेट विमान अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी अस्तंभ दिलेला आहे बसस्तंभामध्ये डेसिबलमधल्या व्हॅल्यूज दिलेले आहेत आता ज्यावेळेस एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी कुजबुजत असतो तर सर्वसाधारणपणे सा, ते वीस डेसिबलचं भरतं सर्वसाधारण जी चर्चा असते ती पासष्ट डेसिबलची असते बाजारातील गोंधळ आपण गेलो तर तो, तो सार सर्वसाधारणपणे सत्तर डेसिवलचा भरतो आता ड दिलाय जेट विमान बऱ्यापैकी तुम्हाला असं वाटेल की एकशे वीस आहे तर नाही याच्यामध्ये जेट विमान हा सर्वसाधारणपणे एकशे चाळीस डेसिबलच्या आसपास भरतो मग एकशे वीसच्या आसपास कोणता आवाज असतो तर आपण काय म्हणूयात ऍम्प्लिफाईड रॉक म्युझिक किंवा कर्कश जे म्युझिक असतं ते एकशे वेस डेसिबलच्या भरत असतं आणि म्हणून यासाठी पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक याचं उत्तर बनणार आहे दुसरा प्रश्न बघतोय विधान दिलेलं आहे आणि हे विधान पूर्णपणे सत्य आहे का अर्धसत्य आहे मग अर्धसत्य असेल तर सुरुवातीचा भाग सत्य आहे का शेवटचा भाग आहे या संदर्भातील तो प्रश्न तयार केलेला आहे प्रश्न वास्तव मी काय विधान पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्र सपाटीला वातावरणीय दाब हा सातशे साठ एम एम ऑफ एच जी असतो आता या ठिकाणी मी एक एक्स्ट्रा माहिती सांगतो हे जे काही युनिट असतं हे युनिट म्हणजे काय असणार आहे तर त्या मीटरमध्ये पारा असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ एच जी बरोबर आहे तर त्या पाराची उंची ही सातशे साठ जाते एम एम एवढी आणि म्हणून याला म्हणतात सातशे साठ एम एम ऑफ एच जी असतो व तो पृष्ठभागापासून जसजसे वर जाऊ तस तसा तो दर जो आहे तो पाच पॉईंट पाच किलोमीटरला अर्धा होत जातो हे जे वरील विधान पूर्ण दिलेलं आहे हे पूर्ण सत्य आहे आणि म्हणून दोनचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक बनणार आहे तिसरा प्रश्न बघूयात काय असत्य विधान किंवा विधाने निवडा अ दिलेला आहे अभिकेंद्री बलाची दिशा ही आतमधून बाहेर असते दुसरा दिलेला आहे ब अभिकेंद्री बल खालील सूत्राने देतात आता मुळात दोन प्रकारचे फोर्स असतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक सेंट्रिपिटल फोर्स आणि एक सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिपिटल म्हणजे अभिकेंद्री बल आता याची दिशा कशी असते तर सर्वसाधारणपणे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरता येईल तर सेंट्रिपिटलमध्ये पी असतो ठीक आहे तर सेंट्रिपिटलमध्ये पी असल्याकारणाने या ठिकाणी पीची दिशा जी असते ती पीची दिशा आत आतल्या बाजूला असते ठीक आहे आणि म्हणून अभिकेंद्री बलाची दिशा ही आतमधून बाहेर असते हे विधान चुकीचं आहे तर अभिकेंद्री बल हे एफ सी बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉंट आर या सूत्राने दर्शवतात हे विधान मात्र सत्य आहे आणि म्हणून अ असत्य आणि ब हे काय असणार आहे सत्य आणि त्यांनी विचारले असत्य विधान किंवा विधान निवडा असत्य कोणतं आहे फक्त अ आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक बनणार आहे चौथा प्रश्न खालील मूलद्रव्यांपैकी धातू सदृश असणारा गट ओळखा धातु सदृश म्हणजे काय तर या ठिकाणी सदृश मूलद्रव्ये जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोहोंचे गुणधर्म दर्शवितात त्यांना सदृश म्हणतात आणि दिलेल्या पर्यायानुसार पोलोनियम आहे त्याच पद्धतीमध्ये आर्सेनिक आहे आणि बोरण आहे म्हणजे अ क आणि ड याच्यासाठी जो योग्य पर्याय आहे तो पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी चारचं उत्तर आहे पाचवा प्रश्न बघतोय मेंडेल्यूच्या आवर्तसारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या या रिक्त मधील त्याने सांगितलेली मूलद्रव्ये व कालांतराने ज्ञात झालेली मूलद्रव्ये यांचा योग्य तो पर्याय निवडायचा आपल्याला आता मेंडेलिवनी ज्यावेळेस सारणी डिझाईन केली त्यावेळेस ते त्याने त्याच्या ते आवर्तसारणीमध्ये काही रिक्त जागा सोडल्या होत्या आणि त्याने त्याविषयी भाकीत करून ठेवलं होतं की पुढे जाऊन या ठिकाणी या या प्रकारची मूलद्रव्ये आणि त्याची गुणधर्म अशा असणारे मूलद्रव्य सापडणार आहेत आणि त्याने इका बोरॉन इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशी त्यांनी नावं दिली होती आणि कालांतराने ही भाकी ते सत्य ठरलीत मग असा प्रश्नामध्ये म्हणणं आहे की ही जी काही मूलद्रव्य त्यांनी अगोदर सांगून ठेवली होती त्यांची गुणधर्म असणारी नवीन सापडणारी मूलद्रव्य यांचा क्रम लावायचं आहे आपल्याला माहित आहे इका बोरॉनला स्कॅन्डियम हे सापडलेलं आहे एका अॅल्युमिनियम साठी गॅलियम आणि एका साठी जर्मेनियम सापडलेलं आहे आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पाचचं उत्तर बनणार आहे यानंतर सहावा प्रश्न खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता सर्वात हलका विचारलाय धातू कोणता आहे आपल्याला माहित आहे सर्वात हलका धातू हा लिथियम असतो आणि म्हणून सहाचं उत्तर तीन आहे सातवा प्रश्न रक्त गोठण्याच्या क्रियेत खालीलपैकी कोण मदत करते आता बऱ्याच या ठिकाणी पदार्थांची नावं आहेत किंवा आपण म्हणूयात त्या ठिकाणी प्रोटीनची नावं आहेत ठीक आहे तर यामध्ये व्हिटॅमिन के असेल विटॅमिन सी असेल प्रोथ्रोम्बिन असेल फायब्रोनोजिन असेल हे दोघं जण प्रोटीन आहेत रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स आहेत हे वरील सगळे जे पर्याय आहेत ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये काही ना काही प्रमाणात काय करत असतात मदत करत असतात म्हणून सातचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य ठरणार आहे आठवा प्रश्न बघतोय खालीलपैकी कोणत्या घटना हृदयाच्या झटक्यासाठी कारणीभूत असतात आता मुळात बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तर तो कॉन्सेप्ट मी सांगतो या ठिकाणी काय येतो जर आपण आहारामध्ये मिठाचे प्रमाण वाढवलं तर आपल्याला त्याच्यापासून जो काही हानी होते त्याला आपण म्हणतो धमनी धमनीकाठीण्यता येते आणि जर आहारात मेदयुक्त तव... पदार्थ आपण जास्त खायला सुरुवात केली किंवा मेदयुक्त प्रमाण जर आपण वाढवलं तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे काय होणार आहे तर कोलेस्ट्रॉल वाढणारे आणि धमणी बंद व्हायला सुरुवात होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी यांनी काय दिलेलं आहे ते विधानं जास्तीत जास्त मेदाच्या आहारात सेवन आणि मिठाचे प्रमाण पाच ग्रॅम प्रतिदिनपेक्षा जास्त करणे आणि म्हणून हे दोन्हीही पर्याय या ठिकाणी काय होणार आहे हृदयाचं झटका येण्यासाठी कारणीभूत असणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आठचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक तीन हे बनणार आहे यानंतर नववा प्रश्न बघतोय पिनियल ग्रंथी आता पिनियल ग्रंथी ही मेंदूत असते आणि वेगवेगळ्या हार्मोन्सचं जे काय आहे कंट्रोल फॅक्टर हा याच्याकडे असत असतो पिनियल ग्रंथीचा जो काय आकार आहे तो पी स्वरूपातला असतो आणि हे त्यांनी विधान काय दिले वाचतो मी पिनियल ग्रंथी ही मेंदूमध्ये वसलेली सर्वात छोटी ग्रंथी आहे तर या ठिकाणी हे विधान पूर्ण सत्य आहे का पूर्ण असत्य आहे का सत्य आहे या पद्धतीत सांगायचं तर पिनियल ग्रंथी ही मेंदूमध्ये असते आणि ती सगळ्यात छोटी ग्रंथी असते आणि म्हणून हे जे काही विधान आहे ते पूर्ण बरोबर आहे आणि म्हणून नवव्याचं उत्तर या ठिकाणी मला तीन बनणार आहे यानंतर दहावा प्रश्न बघतो आपण काय तो पुढील पचनाच्या पायऱ्यांचा योग्य क्रम लावायचा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस वेगवेगळ्या क्रिया घडत असतात आता पचन याचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की त्या ठिकाणी पचवणे म्हणजेच काय तर फक्त आतड्यापर्यंत पोचवणे नाही तर पचनाच्या पायऱ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि वेगवेगळ्या सिस्टम एकमेकांवरती अवलंबून असतात आपण रिस्पिरेशन म्हटलो तर नाकावाटी श्वास आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं म्हणजे रिस्पिरेशन नव्हे तर हे टप्पा झाला की याला बाह्य श्वसन म्हणतो आपण आणि श्वसनाची व्याख्या जर करायला सांगितली आपल्याला तर आपण अशा पद्धतीत करतो की सातवीकरण झालेल्या अन्नापासून आता सातमीकरण हा शब्द प्रयोग इथे आहे बघा सो सातमीकरण झालेल्या अन्नापासून काय करणे ऊर्जामुक्त करणे याला आपण श्वसन असं म्हणतो म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम असतील ह्या एकमेकांवरती अवलंबून आहेत मग त्याच्यामध्ये रिस्पिरेटरी सिस्टीम असेल डायजेस्टिव्ह सिस्टीम, सिस्टीम असेल ठीक आहे ह्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे कारण की शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा करायचा असेल तर तुम्हाला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम या ठिकाणी वापरता येणं अपेक्षित आहे किंवा त्या ठिकाणी वापरली जाते असं म्हणूयात आपण तर आपल्याला या ठिकाणी पाचनाच्या पायऱ्यांचा क्रम लावायचा पहिल्यांदा आपण अंत अंतग्रहण करणारे म्हणजे अन्न घेणार आहे आपण म्हणजे एक हा ब असणार आहे ब झाल्यानंतर काय असणार आहे तर त्या ठिकाणी पचवणं गरजेचं आहे सो ब नंतर अ असणार आहे ते झाल्यानंतर पचवल्यानंतर त्या पचनातल्या अन्नामधून अवशोषण करायचं आपल्याला म्हणून या ठिकाणी ड असणार आहे त्यानंतर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता शोषण तर झालं तर ते डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणं म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे ते सातमीकरण सो त्याच्यानंतर ई असणार आहे आणि त्याच्यानंतर जे न बसल्यानं नाही ते बाहेर सोडणं म्हणजे भहिक्षेपण शेवट क असणार आहे आणि यासाठीचा सा योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक चार आहे परत एकदा चेक करा ब त्याच्यानंतर अ त्याच्यानंतर ड त्याच्यानंतर ई आणि शेवटी बहिक्षेपण क ओके त्याच्यानंतर अकरावा प्रश्न बघतोय संघ अर्थपोडा यासाठीची उदाहरणे दर्शविणारा पर्याय निवडा तर या ठिकाणी काय काय का दिलेलं आहे पहिलं दिलेलं आहे मत्स्य पक्षी हे दोन्हीही कॉर्डाटामध्ये येतात शंख शिंपला या प्रकारचे जे असतात ते मोलुस्कामध्ये येतात आणि मधमाशी विंचू हे ये अर्थपोळ्यासाठी येत असतात आणि त्यांनी विचारलं अर्थपोळ्यासाठी असणारा आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी याचं उत्तर बनणार आहे आता यानंतर काय असणार आहेत बघा तर बारावा प्रश्न बघतोय सत्यविधान किंवा विधाने निवडा शरीरातील एकूण हाडांपैकी जवळपास अठ्ठावन्न टक्के हाडी ही फक्त हात आणि पाय याच्यात असतात हे या अगदी सत्य आहे कोपऱ्यामध्ये बीजागिरीचं सांधा असतो हे देखील अगदी सत्य आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो बाराचं जे उत्तर आहे ते बाराचं उत्तर काय विचार सत्यविधान म्हणून अ आणि ब आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बाराचं उत्तर म्हणणार आहे तेरावा प्रश्न बघतोय डी एन एमध्ये सायटोसिन हा कोणत्या अमायनो अमलाशी जोडी बनवतो हे माहिती आपल्याला ग्वाणींपासून बनवतो आणि या टेस्ट सिरीजमधला शेवटचा प्रश्न चौदावा स्पायरोगायरात कोणत्या पद्धतीने प्रजनन होते आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रजननांचे प्रकार असतात ठीक आहे त्याच्यामध्ये सेक्सुअल असेल असेक्शुअल असेल असेक्शुअलमध्ये देखील बरेच प्रकार पडतात आता या ठिकाणी कलिकायन आपल्याला माहिती आहे किनवामध्ये होत असतं पुनर्जनांचा विचार केला तर प्लेनेरियामध्ये होत असतं खंडी भवान स्पायरो गायरामध्ये होत असतं आणि हेच विचारले आपल्याला म्हणून याचं उत्तर तीन आहे आणि मुकुलायांचा विचार केला तर ते हायड्रामध्ये बनत असतं मग या पद्धतीत आपण चौदा प्रश्नांची उत्तरं योग्य एक्सप्लेनेशनसहित बघितलेली आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करतो या संदर्भात तुमच्या काही शंका असतील काही क्वेश्चन्स असतील यापेक्षा काही तुमच्या स्पर्धा परीक्षांविषयी शंका असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग